नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनात दररोज 60,000 विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणं गरजेचं असतं. सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास आणि मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणं म्हणजेच मनाचेच मनाशी युद्ध करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, रात्रदिवस आम्हा युद्धांचा प्रसंग. थॉमस अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले. 1000व्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं, थॉमस 999 प्रयोग केले ते फसले याबाबत तुला काय वाटतं? थॉमस म्हणाला, 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिद्ध केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. नेपोलियन समुद्रकिनाऱ्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला. छाती चिखलाने माकली. तेव्हा अंधश्रद्धाळू सैनिकांना वाटलं की आता आपण हरणार. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार. सैनिक भयभीत झाले. नेपोलियननी ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकन म्हणाला, मित्रांनो, आजचे युद्ध आपणच जिंकणार. जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे आपला विजय होणार. कारण आल्या या भूमीने मला आलिंगन दिलं आहे. मी तुझी आहे, मी तुझी आहे, अशी ती म्हणाली आहे. मित्रांनो, सैनिकांचे मनोबल वाढलं. सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टिकोनामुळं. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं, पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की नैराश्य, व्याकुळता, हताशपणा येतो. सकारात्मक दृष्टिकोन मनाला प्रसन्न करून अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो. त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला आणि शरीराला दुर्बल करतात. परिणामी कर्माची गती मंदावते, चुका होतात, हानी होते आणि यातूनच उदासीनता, डिप्रेशन, नैराश्य येतं. गौतम बुद्धाजवळ एक शिष्य धापा टाकत आला आणि म्हणाला, भगवान, मला गावकऱ्यांनी शिवी दिली. बुद्ध म्हणाले, बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही. तो म्हणाला, भगवान, नंतर त्यांनी मला मारलं सुद्धा. तेव्हा भगवान म्हणाले, या मारामुळे तुला काही जखम तर झाली का? शिष्य म्हणाला, भगवान, माझं डोकं फुटलं आहे. बुद्ध म्हणाले, बरं झालं तुझा मृत्यू झाला नाही. हे ऐकून शिष्य शांतपणे बुद्धांच्या चरणाजवळ शांत बसला. बुद्धांना हेच सांगायचं होतं की जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती, पण ती घडली नाही, यामुळे समाधानी राहा. मी अस्वस्थ आहे, पण लोक माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत. असा विचार मनाची तात्कालिक अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करतो. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती झाले. काही वेळा अपयश हे महान यशाचं पण सूचक असतं. म्हणून सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होता. सकारात्मक दृष्टिकोन फार गरजेचा आहे जीवन जगताना. कोणी म्हणतं, जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंकच आहेत. डोळे उघडून बघा, प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत. तेव्हा सो बी पॉझिटिव्ह. तेव्हा तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्ही यशस्वीही व्हाल आणि इतरांपेक्षा वेगळंही बनू शकाल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.